मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक 12/8/2022 रोजी निघालेलं आहे. नेमकं या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. राज्य कर्मचाऱ्यांच्या सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरता बदली प्रक्रिया सुरू झालेली असून बदली संदर्भात दिनांक 12/8/2022 रोजी ग्राम विकास विभागाकडून अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. याबाबतच्या ग्राम विकास विभागाच्या सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे आहे. पहा, राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या बदलीबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासंदर्भात दिनांक 7/4/2021 निर्णय अन्वये सुधारित धोरण विहित करण्यात आलेले असल्याने शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रस्तुत माननीय न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन महानगरपालिका नगरपालिका त्यांच्या क्षेत्रवाढीमुळे या क्षेत्रात हस्तांतरित होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील याचिकाकर्त्यांसह सर्व कार्यरत शिक्षकांना मान्य न्यायालयाच्या अंतिम निकाल होईपर्यंत त्यांच्या मूळ शाळेवर बदली कार्यमुक्त करू नये असा आदेश देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सदर याचिकाकर्त्या शिक्षकांनी विनंती बदली करण्याची विनंती केलेली असल्यास त्यांना माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतरच कार्यमुक्त करावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत. याबाबतचा ग्राम विकास विभागाचा दिनांक 12/8/2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय शासन जो परिपत्रक आहे तो पुढील प्रमाणे आपण इथे दाखवत आहोत. पहा मित्रांनो, यामध्ये ही माहिती आपण जी सांगितलेली आहे महाराष्ट्र शासनाचा परिपत्रक आहे त्यामध्ये ती माहिती दिलेली आहे. मित्रांनो, ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.